लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। भूमिपुत्र बांधवांनो, आज आपण कोणत्याही राजकीय पक्षाचे हे अधिवेशन हा मेळावा नाही, तर सर्व राजकीय पक्षाच्या विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेली ही संघटना आहे, याचं लक्षात घेणं आवश्यक आहे। काही वृत्तपत्र विशिष्ट राजकीय पक्षाचं हे आंदोलन आहे की काय, मी दशरथ पाटील एक समाजवादी विचारांचा आहे, अनेक वर्ष समाजवादी चळवळीत करणारा कार्यकर्ता आहे, जॉर्ज फर्नांडिसच्या चळवळीत काम केलेला आहे, आणि अशामुळे शेवटपर्यंत समाजवादी आहे आणि समाजवादीच राहील। त्यामुळे इथे अध्यक्ष असलेला माणूस हा समाजवादी विचारांचा आहे, त्यामुळे कुठल्याही पक्षाचा याला सिम्बॉल कुठल्या या पत्रकाने देऊ नये। मित्र, या ठिकाणी जे उपस्थित आहेत मनसेचे स्वतः या ठिकाणी आमदार आहेत राजू पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे परम मित्र खासदार माजी खासदार हुसेन दलवाई जे आहेत, इथे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे या ठिकाणी आमचे मित्र आहेत। मला वाटतं व्यासपीठावर देखील शेतकरी कामगार पक्षाची देखील मंडळी मला दिसली आणि इथे एक दिसत आहेत। आता वरच्या लोकांनी विचार करणं आवश्यक आहे, जे जे राजकीय पक्षाच्या विचारांचे आहे त्यांना आता विचार करणं गरजेचं आहे। वास्तविक पाहता 2008 पासून दिबा पाटील साहेबांच्या नावाचा विचार होत असताना 6 महिन्यापूर्वी कोरोनाची आणीबाणी परिस्थिती असताना या ठिकाणी सिडकोवर दबाव आणून ठराव केला गेला, ही बाब अत्यंत निषेधार्थ आहे। मित्र, आज या ठिकाणी वेगवेगळे नाव येत असतील, पण या भूमिपुत्र या जन्मभूमीमध्ये या कर्मभूमी ही दिबांची आहे, लक्षात घ्या। दिबांच्या कर्मभूमीमध्ये कुणाचाही नाव आम्ही सहन करणार नाही, त्यासाठी हजारो मृत्यूमार्ग चालले, हुतात्म्य व्हायला आम्ही तयार आहोत। तिरप्या नजरांनी सुद्धा या विमानतळाकडे कोणी पाहू नका, हे आंतरराष्ट्रीय विमानतळ फक्त दिबा पाटलांच्याच नावाने होईल, हे मी आता जाहीर करतोय। आता या ठिकाणी अनेक वर्तमानपत्र देत आहेत हे प्रकल्पग्रस्त नाही, पालघर पासून लोक आलेले आहेत, ठाणे जिल्ह्यातून आलेले आहेत, रायगड जिल्ह्यातले आहेत आणि नाशिक जिल्ह्यातले देखील आलेले, मुंबईमधील देखील लोक आलेले आहेत, या ठिकाणी पालघर जिल्ह्यातले आलेले आहेत। ह्या सर्व जिल्ह्यातील जी मंडळी आली आहेत ते दिबांच्या प्रेमापोटी। मी असं सांगेन, ह्या कोकण पट्ट्यामध्ये इतका स्वच्छ चारित्र्याचा नेता, एक निस्वार्थी निर्लय स्वच्छ चारित्र्य नेता दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, दाखवा आम्हाला, ज्याचं नाव या कोकणामध्ये कुणाचं द्यायचं असेल असा एक नेता दाखवा दिबांच्या इतका उत्तीचा। आयुष्य सार वैसलं सर्व बहुजन समाजासाठी, त्या नेत्याचं नाव डळून जर दुसऱ्यांचा नेता होणार असेल तर या भूमीवर त्या राजकीय पक्षाने विचार करायचा की तुम्हाला या राजकारण करायचं पुढे, तर या भूमीवर तुम्हाला करता येणार नाही, लक्षात घ्या। मित्र हो, लोकांना कदाचित जनतेला माहिती नसेल, 1958 साली जरा शांत राहा, इथे खाली शांत राहा, जरा आवाज करायचा, जरा भाषण चालू आहे, शांत राहा। या ठिकाणी 1958 साली महाराष्ट्राचा कुलकायद्या संदर्भात कुलकायद्यामध्ये काय त्रुटी आहे, कशा क्लिष्ट शब्द वापरले गेले आहेत,
कशा प्रकारचा कुलकायदा असला पाहिजे, सामान्य शेतकऱ्याला कसे हक्क मिळू शकतील, यासाठी विधानसभेमध्ये 4 तास भाषण केले, 4 तास भाषण हा देशाने स्वीकारला, म्हणून हे देशाचे नेते आहेत हे आपण समजलं पाहिजे. मित्रांनो, 1984 साली जे 5 हुतात्मे गेले त्या आंदोलनातला पैकी आम्ही एक आहोत. मी आहे रामशेठ ठाकूरा जगन्नाथ पाटील साहेब आहेत, ही सर्व मंडळी आम्ही त्या 84 याच्यामध्ये होतो. निश्चितपणे दत्ता पाटील होते त्या ठिकाणी, दत्तू शेठ पाटील होते, वेगवेगळे सगळे होते. पण आज युवा पाटलांच्या नावाचा जर विचार जर कुणा करत असेल तर या ठिकाणी दिवा पाटलांचं दिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये अशा प्रकारची घोषणा मला ऐकायची आहे, दिवा पाटील विमानतळात तुमचं सहर्ष स्वागत करते, हा काढण्यासाठी उत्सुक आहोत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी एका मंत्र्यांनी पत्र द्यायचं, ते स्वीकारायचं, पक्षाच्या पातळीवर आणायचं, पक्षाला सांगायचं त्या घटक पक्षांनाही सामावून घ्या, ही प्रथा आणि संकेत या महाराष्ट्रामध्ये कदापि नव्हती. रिसर प्रस्ताव तुम्ही सर्व याच्यामध्ये सर्व पक्षांना विचारत घ्यायला पाहिजे. जा त्या शिवसैनिकांच्या घरी रायगडमध्ये, ते शिवसेना शाखा प्रमुख असतील, कोणी नेते असतील, पण त्या घरच्या बाईला विचार, तू सूल पेटवतेस तेव्हा कुणाच्या नावाने, फक्त दिवा पाटलांच्या नावाने. लक्षात घ्या, दिवा पाटलांच्या तुम्ही घरी सूल पेटते ती बाई सांगते, तुम्ही कसले कोणाचे नाव घेता. दिवा साहेबाने आपल्याला रोजी रोटी दिली, आपल्याला शिक्षण मिळालं, आपल्याला आपली समृद्धी वाढवली, शैक्षणिक सामाजिक क्रांती केली, तो क्रांतीवीर आपले दिवा पाटील आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून अशा प्रकारचा एक उत्तुंग नेतृत्व असलेला जो BA फर्ग्युसन कॉलेज मध्ये BA LLB फर्स्ट क्लास झाला, 1 वर्ष फक्त वकिली केली आणि 57 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये पडला. 4-5 वेळा त्यांनी आमदारकी केली, विरोधी पक्ष केल्या, 2 वेळा खासदार केले, तरी त्याच्या घर बांधले सुद्धा त्याची आर्थिक कुवत नव्हती. इथे 1 वेळा नगरसेवक झाला तर त्याच्या घरात बंगला उभा असतो ना, मर्सिडीज गाडी उभी असते. पण ह्या दुर्दैवाने ह्या माणसाच्या घरी साधी गाडी सुद्धा उभी राहू शकली. इतका महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचा व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती आज फक्त दिवा पाटील आहे. आम्ही ज्या वेळा शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊ, त्याच्या पंक्तीत फक्त या बाजू बसत ते दिवा पाटील आणि दिवा पाटीलच बसू शकतात, दुसरा कोणी महाराष्ट्रात बसू शकत नाही, मी जाहीर करतो. म्हणून यात उत्तुंग व्यक्तिमत्व, वैचारिक प्रगल्भ असलेला, सामाजिक बांधवी असणारा, सारा बहुजन समाजाला आपलं आयुष्य समर्पित करणारा नेता तो फक्त दिवा पाटीलच आहे. आणि म्हणून आम्हाला दिवा पाटलांशिवाय या विमानतळाला कुणी नाव विचार देऊ नये, दिलं तर या ठिकाणी काय होणार आहे ते त्याने विचारा. 84 जी क्रांती झाली त्यापेक्षा भयानक क्रांती होणार हे लक्षात घ्या. सरकारने गांभीर्याने विचार करावा. मी आज मुख्यमंत्र्यांना आवाहन करू इच्छितो, विनंती करू इच्छितो की तुमच्या ज्या मध्ये घटक पक्ष आहेत त्यांना विश्वासात घ्या आणि त्यांना विचारा ना, जरा भाऊ तुमचं मत काय आहे, ते काय म्हणतात ते बघा जरा. ते सांगतात आम्ही पक्ष आम्ही सत्तेत आहोत म्हणून आहोत, पण मनाने आम्ही दिबांकडे आहोत. अरे शरीराने मनाने कशाला, एकदा सांगून टाका मुख्यमंत्र्यांना, सर्व राजकीय पक्षांना जे जे आहेत की नाही दिबांचंच नाव द्या. कशाकरता मला आंदोलन करायचं, हौस आहे का, आनंद आहे का, नाही. मग अशा वेळेस दिवा पाटलांशिवाय या विमानतळाला दुसरं नाव राज्य सरकारने सुचवता का म्हणे, झालेला ठराव या सिडकोच्या MD ने ताबडतोब रद्द करावा आणि त्या ठिकाणी दिवा पाटलांच्या नावाचा ठराव करा अशा मी मागणी करतो. विखंडित जर ठराव झाला नाही तर बघा पुढे काय होतं, त्या आंदोलनाची दिशा काय होती ती बघा. म्हणून पहिल्यांदा ज्या सिडकोच्या अधिकाऱ्याने पहिल्यांदा ठराव विखंडित करावा, दिवा पाटलांचा ठराव राज्य सरकारकडे पाठवा. केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे म्हणे, आहे ना, केंद्राकडे पाठवला. ही मंडळी आहेत साक्षीला तुमच्या, ही मंडळी आहेत, पुढे त्यांचं ते काम करणार आहेत. आणि मग अशा प्रकारचं कुठे दिशाभूल करण्याचं कोणी काम करू नये. मी ज्या वेळेस अध्यक्ष झालो त्यावेळेस जाहीर केलं होतं की ज्यावेळी ही संपूर्ण संघटना उभी राहील त्याच्यात कुठल्याही पक्षाचं झेंडा निशाणी कुठलीही असता कामा, त्याचा रंगही कामा असता नाही,
आज तमाम जनतेमध्ये कुठे दिसते का पहा, एकच झेंडा जेव्हा 84 ला जर दिवा पटला की तोच झेंडा आम्ही घेतलेला आहे। आणि म्हणून अशा या कर्तृत्ववान व्यक्तीचा, या महान कर्तृत्ववान व्यक्तीचा एक महात्म्य झालेला आमच्या समाजाचा एक ध्वज उज्ज्वल भविष्य देणारा, तरुणांना दिशा देणारा नेता आज कोण असेल तर फक्त दिवा पाटील आहे। आणि बहुजन समाजाचे देशाच्या राज्यक्रांतीमध्ये, महाराष्ट्राच्या राज्यक्रांतीमध्ये, संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये बहुजन समाज नव्हता का? नव्हता का सांगा? मग संपूर्णपणे आम्ही ध्येय तिथे दिलेले आहे। माझे काका देखील स्वातंत्र्य चळवळीमध्ये 1942 या क्रांतीमध्ये 3.5 वर्ष सत्तेवर उरले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीने आमच्या माडीवर चालला असेल, मग आम्ही त्याग केले नाही का? मग आमच्या समाजाचं बहुजन समाजाचं नाव का नाही? पहिल्यांदा विचार करा, ज्यांनी ह्या संपूर्ण 12.5% साठी जे कोण झिजले, कोण प्राणार्पण केले, कोणता समाज पुढे आला, कोणता पक्ष पुढे आला, त्याचा नाव केव्हा तरी विचार करून घेतला गेला पाहिजे। आणि मग जे जे कुणी या ठिकाणी आज दिवांच्या संबंधी आग्रही भूमिका घेतात त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करू इच्छितो। मित्र हो, मी परवा एका पत्रकाराला विचारलं का रे बाबा, जर बहुजन समाजाच्या मध्ये 41 आगरी कोळी कराडी समाजाच्या संस्था आहेत त्यातनं एक तरी कोणतरी नाव दुसऱ्या संघ कोणाचं दिलं का? संपूर्ण संघटनाने नाव दिलं असेल तर दिवा पाटलांनाच पाठिंबा, हे लक्षात घ्या। हा संपूर्ण ओबीसी समाज, संपूर्ण मागासवर्गीय समाज एकत्र येत आहे, एकत्र येत आहे। आणि ही समाज परिवर्तनाच्या दृष्टीने हे क्रांतिकारक पाऊल आहे, लक्षात घ्या। आता कदाचित धडकी भरेल की हे सारे जर एकत्र आले तर पुढे 80% समाज एकत्र येईल तर परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून एक नवा इतिहास महाराष्ट्रात घडेल, की त्याला धडकी भरेल, लक्षात घ्या। आणि म्हणून मला माझं बांधवांना सांगू इच्छितो, आपण गेल्या काही दिवसापासून माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी, आमदार, खासदार, शेठ सर्वांनी रात्रंदिवस काम केलं। आम्ही जगन्नाथ पाटलांसह बोलायचो, वय किती? वय किती? 77, 78, माझं 75, ते 78, आम्ही दोघे तरुण आहोत, तुमच्यापेक्षा जास्त काम करतो, लक्षात घ्या। पण आम्हाला कसली भीती नाही, जोपर्यंत आम्ही चांगले स्वच्छ कपडे घालतो, जोपर्यंत डाग नाही, तोपर्यंत कुणाची भीती आम्हाला नाही। आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्व विविध संघटना, विविध कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी संपूर्ण कष्ट घेतले, रात्रंदिवस अहोरात्र कष्ट घेतले आणि हा संपूर्ण मेळावा भरला गेला। मला असं वाटतं जर गाड्यांचा विविध मार्ग जर अडकवले नसते तर याच्याहून डबल आणखी माझा झाला असता, कारण बऱ्याच ठिकाणी आम्हाला फोन येतो शेटलाने आम्हाला की साहेब आमचा रस्ता अडवलेला आहे, रस्ता अडवला, रस्ता रूट त्यांनी बरोबर दिला पोलिसांनी, पण आम्ही थोडंसं कुठेतरी ऐकण्यात भूल केली असेल आणि रस्ते तिथे पोलिसांनी अडवले असेल, पोलिसांचं निश्चितपणे आम्हाला अंतर्गत त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे, अंतर्गत मनापासून आहे, नाहीतर हो दिलं असतं। त्यांनाही वाटते हो, पोलीस यंत्रणा वाटते हे त्यागमयी मूर्ती आहे, याचंच नाव झालं पाहिजे हो, संपूर्ण पोलीस खात्यालाही वाटते, ते डिक्लेअर करू शकत नाही, कारण का पोलिसांची नोकरी आहे, खाकी ड्रेस उद्या बदली करते। आणि म्हणून मला असं वाटते की ह्या ते आपण मगाशी आमच्या गायकवाडीने आवाहन केलं होतं की जाताना अतिशय तुम्ही शांतपणे गेलं पाहिजे, बरोबर आहे, आम्ही इतर वेळेला वाघ आहोत, कागदी वाघ नाही, प्रत्यक्ष वाघ आहोत, रानातले वाघ आहोत, यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही दबावाला बळी न पडताना ज्या भावनेने आम्ही या ठिकाणी दिवा पाटलांच्या आलेलो आहोत त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला या ठिकाणी